आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण अधिकाराने जीवन जगत आहे हे आपल्याला दिसत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण अधिकार वापरून जो परमेश्वराने त्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार वापरून त्या भूतग्रस्त माणसाला मुक्त केलं, त्याच्यातून तो भूत बाहेर काढला आणि त्याच अधिकाराने जीवन जगण्यासाठी आपल्याला अगदी उत्पत्ती या पुस्तकामध्ये देखील आपल्याला ते दान दिलेलं आहे। जेव्हा परमेश्वराने आदाम आणि एवा ह्यांना सांगितलं पृथ्वी व्यापून टाका आणि अधिकाराने त्या पृथ्वीवरती ह्या सृष्टीवरती राज्य करा आणि तो अधिकार आहे ह्या सृष्टीची निगा राखण्यासाठी। ह्या सृष्टीमध्ये असलेलं जे सैतान आहे किंवा सैतानी वृत्ती आहे ती बाहेर काढण्यासाठी, त्याच्यापासून या सृष्टीला मुक्त करण्यासाठी। आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला प्रश्न आहे की खरोखर मी ह्या सृष्टीची निगा राखण्यासाठी मला परमेश्वराने दिलेला जो अधिकार आहे तो मी वापरतो का। पोप फ्रान्सिस हे आपलं जे लाउदातो सी हे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीलाच संत फ्रान्सिस ऑफ असिसी ह्यांना कोट करीत आहेत, त्यांचे जे शब्द आहेत त्याद्वारे ते सुरू करीत आहेत त्यांचं परिपत्रक। आणि तो संदर्भ आहे की ही सृष्टी जी माझी आई आहे, माझी बहीण आहे, जी सृष्टी माझं पोषण करते, माझा सांभाळ करते, मला सुरक्षित ठेवते आणि माझं जीवन सुरक्षित चालविण्यासाठी, माझं जीवन सुरळीत चालविण्यासाठी सहाय्य करते, अशा ह्या सृष्टीद्वारे मी माझ्या प्रभूचा, माझ्या परमेश्वराचा गौरव करतो, त्याची स्तुती गातो। ह्याच शब्दाद्वारे आपण देखील प्रेरणा घेऊया आणि ह्या सृष्टीची निगा राखण्यासाठी आपण प्रयत्न करूया। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो परमेश्वरा, ही सृष्टी निर्माण करून तू आम्हाला ह्या सृष्टीमध्ये सुंदर जीवन जगण्यासाठी आमची देखील तू निर्मिती केलीस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती गातो, तुझे आभार मानतो। हे प्रभो परमेश्वरा, कोळीच्या जाळ्याप्रमाणे, वेब प्रमाणे तू ह्या सृष्टीची जडणघडण करीत आहेस, सगळे कनेक्टेड आहेत, सगळेजण आम्ही ह्या सृष्टीबरोबर संबंधित आहोत ही भावना तू आमच्यामध्ये अधिकाधिक निर्माण कर। आमचा सांभाळ करण्यासाठी ह्या सृष्टीचं जे साह्य आम्हाला मिळत आहे त्याबद्दल, ह्या संपूर्ण सृष्टीचे आभार मानण्यासाठी तू आम्हाला प्रेरणा दे, शक्ती दे। ह्या सृष्टीतील कणाकणांमध्ये, रेणू रेणूंमध्ये तू वास करीत आहे आणि तोच तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये देखील वास करीत आहे ह्याची आम्हाला जाणीव करून दे। ह्या सृष्टीची निगा राखण्यासाठी झाड, फुलं, पानं, प्राणी, पक्षी, मासे आणि विशेष करून मानवजात ह्या सगळ्यांची निगा राखण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन।